डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर किंवा सपकाळ. 14 एप्रिल 1891 जन्म महू जिल्हा इंदूर मध्य प्रदेशात झाला. वडील रामजी आणि आई भीमाबाई. इसवी सन 1915 एम ए अर्थशास्त्राची पदवी त्यांनी संपादन केली. 1916 कोलंबिया विद्यापीठातून PhD मिळवली. 1921 मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली. इसवी सन 1923 डॉक्टर ऑफ सायन्स झाले. त्यांचा विवाह 2 वेळा झाला. पहिला विवाह रमाबाईसोबत 1908 झाला आणि दुसरा डॉक्टर सविता कबीर यांच्याबरोबर 1948 झाला. 1920 मुकनायक हे वृत्तपत्र सुरू करून अस्पृश्यांच्या सामाजिक आणि राजकीय लढ्याला त्यांनी प्रारंभ केला. 1920 कोल्हापूर संस्थानातील मानगाव या गावी भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. 1924 त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. दलितांमध्ये जागृती घडून आणणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. 1927 त्यांनी बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक सुरू केले. त्यानंतर 1927 महाड येथे चवदार पाण्याचा सत्याग्रह त्यांनी केला. महाड येथील तळे अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी खुले करून दिले. 1927 जाती संस्थेला मान्यता देणारा मनुस्मृती हा ग्रंथ त्यांनी जाळून टाकला. 1928 गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करू लागले. 1930 नाशिक येथे काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला. 1930-1932 या दरम्यान इंग्लंडमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेला ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते. त्या ठिकाणी त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. 1932 इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला करून आंबेडकरांची वरील मागणी मान्य केली. जातीय निवाड्यास महात्मा गांधींनी विरोध केला. स्वतंत्र मतदारसंघाच्या निर्मितीमुळे अस्पृश्य समाज उर्वरित हिंदू समाजापासून दूर जाईल असे त्यांना वाटत होते. त्यामुळे जातीय निवाड्यातील त्या तरतुदीच्या विरोधात गांधीजीने येरवाडा तुरुंगात प्राणांतिक उपोषण आरंभले. त्यानुसार महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकर यांच्यात 25 डिसेंबर 1932 एक करार झाला. हा करार पुणे करार या नावाने ओळखला जातो. या करारान्वये आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाचा आग्रह सोडला व अस्पृश्यांसाठी कायदेमंडळात राखीव जागा असाव्यात असे उभयपक्षी मान्य करण्यात आले. 1935 डॉक्टर आंबेडकरांनी मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केले. 1935 डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यता मान्य करणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग केला आणि 1936 सामाजिक सुधारणांसाठी राजकीय आधार असावा यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. 1942 त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष स्थापन केला. 1942-46 काळात त्यांनी गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री म्हणून काम पाहिले. 1946 पीपल एज्युकेशन सोसायटी या नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. डॉक्टर आंबेडकरांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला. त्यायोगे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांनी सिंहाचा वाटा उचलला म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या शब्दात त्यांचा गौरव केला जातो. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते कायदा मंत्री म्हणून काम करत होते. 1956 नागपूर येथील ऐतिहासिक समारंभात आपल्या असंख्य अनुयायासह त्यांनी बौद्ध धर्माची शिक्षा घेतली. त्यांचे ग्रंथ आहेत हू वेअर शुद्रास, दी अनटचेबल्स, बुद्ध अँड हिज धम्म, दी प्रॉब्लेम ऑफ रुपीज, थॉट्स ऑन पाकिस्तान हे त्यांचे पुस्तके आहेत. 1990 मरणोत्तर त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 झाला. असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धन्यवाद.